आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून 32 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत आणि या विशेष गाड्या आधीच घोषित केलेल्या 74 गणपती विशेष गाड्या व्यतिरिक्त असतील. या अतिरिक्त 32 गणपती विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही आहे. दरम्यान सर्व गणपती विशेषचं बुकिंग हे 8 जुलैपासून म्हणजे आजपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरू होईल अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. तर इकडे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. संग्रामपूर शेगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं अनेक नदी नाल्यांना पूर आला. मात्र मुसळधार पावसामुळे शेतात पेरणी करायला आलेले बियाणं वाहून गेल्यानं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. हा रोडचं पाणी सरळ गेलं पाहिजे आपल्या गाडीवर आणि त्याला देऊ पंपच्या गाडीवर. इकडे कोकणातल्या रत्नागिरीत सुद्धा सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर समुद्रात 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहतील, त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.